ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे चालू मेट्रोमध्ये प्लॅटफॉर्मवर प्रथमच दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे आयोजित श्री गणरायाच्या आगमनाची तयारी. आज संत तुकाराम नगर मेट्रो रेल्वे स्टेशनवर ब्रँड अम्बॅसिडर अभयदादा भोर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे ढोल ताशा पथकाचा चालू मेट्रोमध्ये आणि मेट्रो स्टेशनवर वादनाचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी संत तुकाराम नगर येथील भद्राया पथकाने आपल्या पथकाची कला सादर केली. या पथकामध्ये 100 ते 150 तरुण तरुणींनी सहभाग घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये श्री गणेशाच्या आगमनाची चाहूल पिंपरी चिंचवडकरांना करून दिली, ती सुद्धा मेट्रोत. हा वेगळा उपक्रम घेण्यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटना अध्यक्षा दुर्गा भोर यांनी पुढाकार घेतला. दुर्गा ब्रिगेडचे अनेक सदस्य यामध्ये सामील झाले होते. पुढील काळात दुर्गा ब्रिगेडतर्फे अनेक अभिनव उपक्रम घेण्यात येणार असून यावेळी मेट्रोचे मनोज डॅनियल, शुभम दळवी आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मेट्रोमध्ये ढोल ताशा पथकाना संबंध मेट्रो स्टेशनमध्ये आणि मेट्रोमध्ये तसेच मेट्रोमधील प्रवाशांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण केलं. मेट्रो ब्रँड अम्बॅसिडर अभय भोर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विनय गजरमल, नंदकिशोर अडेटला, दीपक गोरे भद्राय ढोल ताशा पथकाचे प्रमुख उपस्थित होते. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.